नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोश्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासिकेला आपण इयत्ता नववीच्या वर्गाची संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही पूर्ण करणार आहोत पहा तुम्हाला तुमची वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे लिंक ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रकरणावर आधारित स्वाध्याय अभ्यासायला मिळतील आणि तुम्हाला तुमची वही सहजरित्या पूर्ण करता येईल प्रकरण क्रमांक पाच भारतीय नौसेना इंडियन नेव्ही बघा या प्रकरणावर आधारित प्रश्न उत्तरे आपण पूर्ण करून घेणार आहोत प्रश्न पहिला भारतीय नौदलाच्या विभागासंबंधी कमांड पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे भारतीय नौदलाचा विभाग मुख्यालय आणि समाविष्ट ठिकाणी आपण तक्ता पूर्ण केलेला आहे पश्चिम नाविक कमांड मुख्यालय मुंबई समाविष्ट क्षेत्र गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक दुसरे आहे पूर्व नाविक कमांड विशाखापट्टण पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र प्रदेश तमिळनाडू तिसरे दक्षिण नाविक कमांड कोची केरळ व लक्षद्वीप पेटांचा प्रदेश आणि चौथे आहे संयुक्त कमांड पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबारच्या संपूर्ण द्वीप समूहाचा प्रदेश आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या प्रश्न दुसरा कान्होजी आंग्रे यांचे मराठ्यांचे आरमार विकसित करण्यात योगदान कोणते त्याची थोडक्यात माहिती लिहा उत्तर आंग्रे यांना मराठ्यांचे आरमार उर्तिंगत केले आरमार कार्यक्षम केले इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज डच यांच्याशी यशस्वी झुंज दिली कोकणातील इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज सिद्धी यांच्यावर मराठ्यांचा वचक ठेवला आंग्रे यांच्या जहाजांचा कोचीनपासून सुरत कच्छपर्यंत संचार होता त्यांनी अनेक व्यापाऱ्यांना जहाज बांधणीसाठी हमी दिली मराठ्यांचा व्यापार आणि मान या दोन्ही गोष्टी वाढवल्या प्रश्न तिसरा प्रत्येकी दोन लावे लिहा एक भारतीय नौदलाकडील विनाशिका युद्ध नौका उत्तर राणा राजपूत विनाशिक म्हैसूर विनाशिका दोन भारतीय नौदलाकडील एक विमानवाहू नौका उत्तर विराट विक्रमादित्य तीन भारतीय नौदलाकडील विमाने उत्तर डॉर्नियर सी हॅरियर चौथे भारतीय नौदलाकडील हेलिकॉप्टर्स उत्तर सिक्की ध्रुव चेतक लेखन कामावर आधारित उपक्रम बघा अहवाल लेखन आपल्याला पूर्ण करायचं आहे भारताच्या नकाशा आराखड्यात भारतीय नौदलाचे विभाग कमांड्स व त्या त्या विभागाचे मुख्यालय विविध रंगांनी दर्शून आपल्याला नाव त्या ठिकाणी लिहायचे आहे ठिकाणी हिरव्या रंगाने आपण मुंबई रेड कलरने विशाखापट्टम पिवळ्या रंगाने कोची आणि रेड कलरने पोर्ट ब्लेअर त्या ठिकाणी आहे दुसरा प्रश्न नाविक विभागाची लष्करी कार्य उत्तर सागरी मार्गे होणाऱ्या आक्रमणांचा मुकाबला करणे दोन भारताच्या सागरी किनाऱ्याचे सागरी क्षेत्राचे व सागरी क्षेत्रातील संपदा सागरतळ जहाजे व्यापारी मार्ग यांचे संरक्षण करणे तिसरे भारताच्या मूळ भूमीवर जमिनीवर युद्ध होत असल्यास जमिनीवरील युद्धातही मदत करणे चार भारताचे सागरी हित जोपासणे तिसरा प्रश्न नाविक विभागाची दोन उल्लेखनीय कार्ये उत्तर भारतीय नौदलाने एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानी नौदलाच्या पी एन एस खैबर सहित अन्य चार लढाऊ जहाजांना जलसमाधी दिली होती दोन दोन साली भारतीय नौदलाने राबवलेल्या ऑपरेशन राहत दरम्यान कमांडर मिलिंद मोहन मोकाशी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती चौथा प्रश्न नौदल कार्याची उपयुक्तता या विषयावर उपयुक्त लिहा उत्तर भारतीय नौदलाच्या कार्याला खूप महत्व आहे सागरी किनाऱ्याची सुरक्षा तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरक्षा यासारखी महत्वाची कामे नौदल करते भारतीय नौदल इंडियन नेव्ही ही भारतीय लष्कराची सागरी शाखा आहे जी आपल्या चारशे वर्षांच्या गौरवशाली इतिहासासह केवळ भारतीय सागरी सीमांचेच नव्हे तर भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे रक्षण करते माहिती मिळवण्याची साधने उत्तर संरक्षणशास्त्र पाठ्यपुस्तक नववी दोन वर्तमानपत्रे इंटरनेट विकिपीडिया ब कृती कार्य दिलेल्या सूचनाप्रमाणे पुढील पैकी कोणत्याही तीन कृती पूर्ण करायच्या आहेत चारपैकी तीन पूर्ण करायचे आहेत एक भारतीय नौदलाच्या संदर्भात अंदमान आणि निकोबार बेटे तसे लक्षद्वीप बेटांचे महत्व या विषयावर वर्गात चर्चा करा या चर्चेतील प्रमुख पाच मुद्दे पुढे थोडक्यात लिहा उत्तर भारताचे प्रमुख सागरी भागीदार जसे की अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स अंदमान आणि निकोबारचे सामरिक महत्त्व ओळखतात दोन ही बेटे केवळ भारताला एक प्रमुख सागरी शक्ती मानत नाही तर हिंदी महासागर क्षेत्रातील सामरिक आणि लष्करी गतिशीलता घडवण्यातही महत्वाची भूमिका बजावू शकतात तीन लक्षद्वीप बेटावर भारतीय नौदलाचा तळ आहे चार लक्षद्वीप बेटावरील मिनीकॉय कावारती अंध्रोत येथे नौदलाचे तळ आहेत पाच सागरी रडार शृंखलेच्या पहिल्या टप्प्यातील विकासाचा भाग म्हणून लक्षद्वीपमध्ये सहा रडार केंद्र आहेत दुसरी कृती बघा भारतीय नौसेनेत नौदलात काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा आणि प्रश्न तयार करण्यासाठी कंसातील मुद्द्यांचा उपयोग करा या ठिकाणी आपण प्रश्न तयार करून घेतलेले आहेत आपले नाव काय आहे तुम्ही कोणत्या पदावर कार्यरत आहात आपण कोणत्या जहाजावर कार्यरत आहात तुमची पात्रता काय आहे आत्तापर्यंतचा आपला कार्यकालावधी हा किती वर्षांचा आहे आपली एखादी उल्लेखनीय कामगिरी व अविस्मरणीय अनुभव कोणता देशवासियांना काय संदेश द्यायचा आहे अशा प्रकारची प्रश्नावली त्या मुद्द्यांच्या आधारे तयार करायची आहे नौदल दिनानिमित्त भारतीय नौदल आपल्या युद्धनौका भारतीय जनतेस प्रदर्शनानिमित्त खुल्या करते अशा एखाद्या युद्धनौकेस प्रत्यक्ष भेट देऊन तुमचे अनुभव थोडक्यात लिहा बघा युद्धनौकेचे नाव आहे विनाशिका ठिकाण मुंबई आणि प्रदर्शनाबाबतचा अनुभव आहे हा अनुभव खूप छान होता हा दिवस दरवर्षी चार डिसेंबर रोजी साजरा केला जातो एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत पाक युद्धानंतर याची सुरुवात झाली नौदलाचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी अनेक युद्धनौका प्रदर्शित केल्या जातात यामध्ये आपण विनाशाची शक्ती पाहिली ते एक अद्भुत दृश्य होते चौथा प्रश्न अद्भूत टेहळणी बोट सैनिकांच्या कार्याबद्दल जाणून घ्या त्यांच्या एक किंवा दोन कृतींचा मुखाभिनय सादर करा त्या संबंधीचे लेखन करा अनुभव कर, गस्ती बोटीवरील टेहळणी बोट या सैनिकांच्या कार्याबद्दल माहिती जाणून घेऊन भूमिका सादर केला तो अनुभव खूप छान होता शत्रूसंबंधीची माहिती मिळवण्याची पद्धत टेहळणीमध्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून छायाचित्रे घेऊन इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरून अथवा उपलब्ध साधनांद्वारे शत्रू रणांगण वा युद्धाशी संबंधित तसेच युद्धाला उपयुक्त अशा कोणत्याही बाबी संबंधीची माहिती मिळवण्यात येते टेहणी हे गुप्त वार्ता संकलनाचे एक अंग असून स्वनिरीक्षण हे टेहणी कार्याचा एक घटक आहे टेहळणी उघडरीत्या करता येते तर हेरगिरी ही अत्यंत गुप्तपणे केली जाते टेहेणी सैनिक व पथके यांना टेहणीचे प्रशिक्षण दिले जाते